लग्नाची बीडी मालिकेच्या पुढील आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता राणीचे सर्व पितळ रायासमोर येऊन अखेर राघवच्या जवळ जाऊ पाहणाऱ्या राणीच्या झिंजा धरून राया हा राणीला बाहेर काढताना आपण बघणार आहोत त्यामध्ये आता हॉस्पिटलमध्ये राणी ही रायाला ती खूप डोके दुखत असल्याचे नाटक करून घेऊन आलेली असते तर समोर राघवला बघताच राणी रायाला राघवची सर्व हकीकत सांगते आणि राघवने श्रुतीसोबत लग्न करून त्याला एक मुलगासुद्धा असल्याचे आता राणी ही रायाला सांगते तेव्हा रायाला राग येऊन रायाहार राघवच्या कानाखाली मारून त्याचा जाब विचारतो तर रायाला खूप मोठा धक्का बसून राया हा रागानेच हॉस्पिटलमधून निघून आलेला असतो इकडे मात्र राणीच्या मनासारखे झालेले असते आता सर्वजण राघवच्या विरोधात गेले त्यामुळे आता आपण राघवकडे सिंपती दाखवून राघवला पुन्हा आपलेसे करू आणि आता सिंधूसुद्धा राघवने श्रुतीसोबत लग्न केले म्हणून राघवला सोडून निघून जाईल असे विचार आता राणीच्या डोक्यात येऊन राणीला खूप आनंद झालेला असतो त्यावेळेस आता इकडे राघवला मात्र काय करावेनी काय नाही समजत नसते तेव्हा सिंधू ही हॉस्पिटलमधून घरी आलेली असते आणि राघव आपल्यासोबत असे का वागले याचा आता सिंधूला विश्वासच बसत नव नसतो सिंधू विचार करते की मला अजूनही खात्री वाटत नाही की राघव सर असे काहीतरी करतील पण आता समोरचे दृश्य बघून आणि राघव सरांनी स्वतःहून आपल्याला सांगितले म्हणजे आता आपल्याला या गोष्टीवरती विश्वास ठेवावाच लागेल पण नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे सिंधूच्या मात्र आता लक्षात आलेले असते इकडे राघव घरी येतो राघव घरी आल्याबरोबर राया हा राघवला पुन्हा त्याचा जाब विचारतो आणि म्हणतो की आता तू या घरात तुझे हे ते काळे तोंड आम्हाला दाखवू नकोस आणि या घरातून तू चालता हो तर राया म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता तुझ्या आई बाबांना तुझे हे सर्व काळे कर्टकारस्थान सांगतो पण सिंधूने मात्र रायाला तसे करण्यासाठी मनाई केलेली असते सिंधू म्हणते की राया भाऊजी तुम्ही जर आई आणि बाबांना हे सत्य सांगितले तर बाबांना भीपीचा त्रास आहे तेव्हा त्यांना हे सत्य सहन होणार नाही म्हणून आपण त्यांना न सांगितलेलेच बरे पण आता रत्नपारख्यांच्या घरी मोठा कार्यक्रम असतो तेव्हा पूजेच्या कार्यक्रमाच्या दिवशी शेजारील बायका ह्या तिथे आलेल्या असतात आणि राघव आणि आता श्रुतीच्या लग्नाचे सत्य एक गैरकानूनी बायको म्हणून राघवने श्रुतीचा कसा स्वीकार केला ही सर्व बातमी आता पेपरमध्ये छापून आलेली असते तेव्हा एक बाई तो पेपर घेऊन काकूकडे येते बाकीच्या बायका काकूला म्हणतात की आता राघव आणि सिंधूने या घराला वारस द्यायला हवा तेव्हा ती बायको पेपर काकूच्या हातात देत म्हणते की सिंधू या घराला वारस देणार नाही पण राघव या घराला नक्कीच वारस देईल कारण त्याने दुसरे लग्न केले आहे आणि त्याने वारसही दिला आहे असे म्हणत ती बाई काकूला सर्व हकीकत सांगून ती बातमी दाखवते तेव्हा ती ऐकून राजश्री आणि काकूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तेव्हा रत्नाकरला भयानक राग येतो आणि रत्नाकर रागाच्या आवेशाने राघवला म्हणतो की राघव आज मी तुझ्यावरती जे संस्कार केले त्याची मला लाज वाटते तेव्हा तुला आता या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही आहे तू रत्नपारख्यांची आणि माझी इज्जत धुळीला मिळवली आहेस असे म्हणत रत्नाकर म्हणतो की मी मेल्यानंतर तू मला पाणी पाजायलासुद्धा येऊ नकोस कारण माझा मुलगा मी कधीच मेलाय आणि मुलाचे कर्तव्य तू कदू करू नकोस असे म्हणत रत्नाकरने राघवला तिथून जाण्यासाठी सांगितलेले असते तर आता इकडे सिंधू रत्नाकरला म्हणते की बाबा राघव सरांची यात काहीतरी गडबड आहे आणि मला ते असे काही करतील वाटत नाही तेव्हा तुम्ही आत्ता तरी सर्व आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना घरातून बाहेर काढू नका तर इकडे डी आय जी सरांना राघवची बातमी पेपर वाचून समजते आणि डी आय जी सरांना सुद्धा भयानक राग आलेला असतो त्यानंतर डी आय जी सर राघवला तातडीने ऑफिसमध्ये बोलावतात आणि म्हणतात की राघव तू एवढा मोठा ऑफिसर असून असा बेजबाबदारपणे वागशील हे मला कळ वाटले नव्हते राघव म्हणतो काय झालं सर तेव्हा डी आय जी सर म्हणतात काय झालं वाच हा पेपर तेव्हा पेपरमध्ये राघव आणि श्रुतीची बेकायदेशीर लग्नाची ती बातमी छापून आल्याचे बघून राघवला मोठा धक्का बसतो जी सर म्हणतात की राघव तू असे बेजबाबदारपणे वागून माझा आणि माझ्या डिपार्टमेंटचा सुद्धा अपमान केला आहेस तेव्हा तुला या अपमानाची शिक्षा व्हायलाच हवी आणि त्यासाठी मी तुला आत्ताच्या आत्ता या नोकरीवरून सस्पेंड करत आहे असे म्हणत राघवला आता डी आय जी सरांनी सस्पेंड करण्याचा निर्णय घेतलेला असतो तेव्हा आता राघवच्या पायाखालची जमीन सरकून राघवच्या डोक्यावरचे आबाळाही फाटलेले असते आणि आता सर्वजण राघवच्या विरोधात गेलेले असतात तेव्हा आता राघव हा जड पावलानी अखेर घरी येतो तर आता इकडे राणी विचार करते की आता सिंधू हे लवकरच घर सोडून जाण्यासाठी आपण सिंधूला प्रवृत्त करू आणि एकदा का सिंधू घर सोडून गेली की आता सर्वजण राघवचा तिरस्कार करत आहे तेव्हा आपण प्रेमाने राघवला आपलेसे करून घेऊ असा विचार करून आता राणी ही सिंधूकडे येते आणि सिंधूला म्हणते की सिंधू अगं आता एवढे सगळे होऊ नये तू या घरात कशाला राहतेस आणि तुझे तोंड बाकीच्यांना कशाला दाखवतेस तेव्हा राघवने एवढे सगळे तोंड काळे केले असताना तू या घरातून निघून जाऊन स्वाभिमानी असल्याचे दाखव नाही तर काही खरे नाही तर आता राजश्रीला मोठा धक्का बसून लगेचच राजश्री ही सिंधूला त्याच दिवसापासून तिच्या रूममध्ये झोपायने झोपण्यासाठी आणते तर इकडे आता राणीला मोठा आनंद झालेला असतो तर आता राजेश्री सिंधूला म्हणते की सिंधू आजपासून राघवचे पिणे आणि त्याच्या रूममध्ये तुझे जाणेसुद्धा बंद तू आजपासून त्या राघवचे नाव तुझ्या तोंडातून घ्यायचे नाहीस तेव्हा सिंधूलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता राणी याच गोष्टीचा फायदा उठवत राघवसाठी जेवण तयार करते आणि राघवला अगदी जवळ जाण्याचा राणी ही प्रयत्न करत असते तेव्हा आता राणीचे राघवच्या जवळ जाण्याचे प्रमाण खूप वाढलेले असते आणि राणी राघवला सोडण्यासाठी तयार नसते ही गोष्ट आता रायाच्या लक्षात येते तेव्हा राया विचार करतो की राणीने माझी कधी एवढी काळजी घेतली नाही तेवढी काळजी राणी राघवची कशी घेते आणि की राणीच आता सिंधूला दूर करण्यासाठी कारणीभूत आहे तेव्हा आता आपल्याला राणीला राघवपासून बाजूला केले पाहिजे असा विचार मनात आणून राया हा राणीकडे येतो आणि राणीला म्हणतो की राणी सध्या राघव आणि सिंधूमध्ये जो काही प्रॉब्लेम चालू आहे तो त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे त्यामध्ये तू इंटरफेअर करू नकोस राजश्री मामीला सिंधूने जरी तिच्या रूममध्ये घेऊन गेली असली तरी राघव हा सिंधूचा नवरा आहे तेव्हा काय करायचं नाही काय काय नाही हा सर्व निर्णय सर्वतोपरी सिंधू घेईल तू राघवसाठी खायला आणि राघवच्या रूममध्ये जायचे नाहीस यापुढे जर तू मला राघवच्या रूममध्ये जाताना दिसली तर माझ्या इतके वाईट कोणी असणार नाही असे रागाने राया हा राणीला सांगतो राया सांगतो की मी राघवच्या रागाने कानाखालीसुद्धा मारली तेव्हा जर पुन्हा तू राघवच्या रूममध्ये दिसली तर मी झिंज्या धरून काय करील ते सांगता यायचे नाही अशा कडक शब्दात आता रायाने राणीच्या नांग्या ठेचलेल्या असतात आणि राणीला राघवपासून बाजूला केलेले असते त्यानंतर आता रायासुद्धा विचार करतो की मला खरे सत्य काय आहे हे शोधून काढावेच लागेल तर आता राया सुद्धा रायासुद्धा हॉस्पिटलमध्ये येऊन श्रुतीवर बारकाईने नजर ठेवून श्रुती आणि राघवचे काय सत्य आहे हे आता शोधण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे राघव हॉस्पिटलमध्ये येऊन श्रुतीची काळजी घेत असतो तर आता रायासुद्धा राघवचा पाठलाग करून राघव आणि श्रुतीमध्ये काय बोलणे होते हे सर्व चोरून ऐकतो तर आता श्रुती एका वाक्याने राघवला म्हणते की राघव सर मी तुमची बायको नसतानासुद्धा तुम्ही एवढी माझी काळजी कशी घेतली आणि का घेतली तर राघवला काहीही उत्तर येत नसते पण श्रुतीचे तेच वाक्य राजाने ऐकलेले असते आणि राघव हा श्रुतीचा नवरा नसल्याचे सत्य आता राजासमोर येऊन राघव हा सिंधूचाच राम असल्याचे आणि मरा मर्यादा पुरुषोत्तम असल्याचे सत्य आता राजासमोर आलेले असते तेव्हा आता राया राघव आणि सिंधूला एकत्र आणण्यासाठी कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब